पिता पुत्र पवित्र आत्मा च नावेन हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो बहिणीनो आणि येशूचा लाडका लहान लेकरांनो हालेलुया हालेलुया। आज आपण योहान बाप्तिस्ता यांचा सण साजरा करीत आहोत। प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। जगामध्ये अनेक ठिकाणी हे सण खूप विशेष सण असे साजरा करण्यात येत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया। आज या सणाचा तयारी चालू असताना माझ्या मनामध्ये जोरदार अशा रीतीने उभे राहणारा एक व्यक्ती आहे झकरिया। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। आपण त्याला संत झकरिया म्हणून बोलत नाही। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। तरी पावित्र्यामध्ये जीवन जगलेली एक व्यक्ती आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। मी अनेक लोकांना बघितलेलं आहे, आठवड्याभर प्रार्थना केली, दोन आठवडा प्रार्थना केली, महिनाभर प्रार्थना केली, मनासारखे काम नाही झालं तर प्रार्थना बंद करणारे काही लोक आहेत। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। काही लोकांनी मला बोललेलं आहे की फादर आमच्या घरामध्ये येशूचा जे फोटो आहे ते वर्षातून 3-4 वेळी आम्ही फोडतो। प्रेज द लॉर्ड आम्ही म्हणजे जो दारू पिणारा बंधू घरी आहे तो असेल हालेलुया किंवा घरात दुसरा कोणतरी असेल, मनासारखा काम नाही झालं तर येशूच्या फोटोवर प्रतिकार करणारे काही लोक आहेत। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। प्रियानो झकरिया खूप महत्वाचा व्यक्ती का आहे? प्रेज द लॉर्ड वयाधीन झाले, म्हातारे झाले हालेलुया हालेलुया। ज्या दैवाकडे जी छोटी गोष्ट मागितले ते मिळालं नाही हालेलुया, त्या देवाची स्तुती आराधना प्रार्थना करणे त्यांनी सोडले नाही हालेलुया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। देवाजवळ प्रार्थना करणाऱ्या लोकांना देव देणारा एक सुंदर उत्तर। प्रेज द लॉर्ड मत्तयकृत शुभवर्तमान 7 अध्यायामध्ये 8 वचनामध्ये आहे, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकितो त्यांच्यासाठी उघडले जाईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। हे जे वचन आहे खरं वचन आहे, हे देवाचे वचन आहे हालेलुया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानो कात्रीची गोष्ट आहे मागा म्हणजे मिळेल, टोकून बघा उघडण्यात येईल। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया। शोधत रहा तुला सापडेल। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया। बायबल मध्ये असे नाही लिहिले आज शोधा म्हणजे उद्या मिळणार म्हणून। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। लग्न झालेल्या काही जोडपी प्रार्थनेमध्ये आल्यावर मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही योहान बाप्तिस्ताचा जे अनुभव आहे ते बघा, अलिशिबा आणि झकरिया किती वर्ष प्रार्थना करत राहिले हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। काही लोकांनी माझ्या तोंडावर उत्तर दिले, फादर तुम्ही त्यांच्या गोष्टी आम्हाला नको बोलू, आम्हाला असे वाट पाहायला नाही जमणार।
प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाची इच्छा असेल तर प्रभु येशूच्या नावाने आम्ही टांबतो असे बोलायला जे कोणी तयार आहे त्यांना कुटुंबाला आशीर्वाद मिळणारे मूल परमेश्वर दान म्हणून देणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया. अनेक महिन्यापूर्वी मी तुम्हाला एका जोडपींच्या गोष्टी बोलले होते. हालेलुया हालेलुया. नवरा बायको दोघे केरळची गोष्ट आहे. त्यांना बाळाचा देणगी पाहिजे. संत अल्फोन्साच्या कबरेकडे जाऊन प्रार्थना केलेली अनेक लोकांना देणगी मिळाली म्हणून त्यांना माहिती आहे. हालेलुया हालेलुया. असा एक काळ आहे ज्या स्त्रीला बाळ झालं नाही त्यांना वांच म्हणून बोलून समाज हसत होते असा एक काळ आहे. त्या काळामध्ये झालेली घटना आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. लोक उठायच्या अगोदर नवरा बायको पहाटेच बिन चप्पल चप्पल न पहनता अल्फोन्साच्या कबरेकडे भरपूर किलोमीटर चालायचं आहे तरी दुःख सहन करत हे लोक चालत तिकडे गेले. प्रेज द लॉर्ड. लग्न होऊन अनेक वर्ष निघून गेलेलं आहे. बाळ होणार असे काही खात्री नाही तरी आशेने हे लोक गेले. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. देवाने त्यांना पाच मुलं दिली. प्रेज द लॉर्ड. एक बाळ सुद्धा होणार नाही असे खात्रीच्या काळामध्ये देवाने त्यांना पाच मुलं दिले आणि त्यांनी वचन पाळले. त्या पाचही मुलांना त्यांनी देवाच्या हाती समर्पण केला. हालेलुया हालेलुया. त्यांच्यातील तिघे जण फादर झाले. एक मुलगी सिस्टर झाली. एक मुलगा मात्र लग्न केला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. माझ्या संस्थेतील एक सीनियर फादर आहे त्यातील मोठा मुलगा. प्रेज द लॉर्ड त्यानंतर एक फादर एस व्ही डी सोसायटी मध्ये मेंबर आहे. हालेलुया हालेलुया. तसा प्रकारे ते कुटुंब ज्याने लग्न केलं त्यांना देवाने पाच मुलं दिले. त्यांच्यातील पण तिघे जण फादर एक जण सिस्टर आणि पाचवा यांनी लग्न केलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. देवाकडे मागा म्हणजे मिळेल उद्या म्हणून नाही. हट्ट धरून उद्याचा उद्या नाही दिलं तर असे काही आपण बोलायची गरज नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो मी तुम्हाला माहिती आहे तसे एक मिशनरी फादर आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. आमच्या संस्थेने चार जिल्ह्याच्या भागामध्ये भरपूर कार्यवर करत आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. मी फादर लोकांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी एक जागा घेऊन दिलं तर बरे होईल म्हणून बोललो. हालेलुया हालेलुया. फादर लोकांनी परस्पर सांगितलं प्रार्थना करण्यासाठी कशाला जागा पाहिजे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करण्यासाठी कशाला जागा पाहिजे. बाकी भरपूर गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीसाठी
आपण करत राहू हालेलुया हालेलुया. मी शांत मनाने फादर लोकांना सांगितलं हालेलुया हालेलुया. मला मिळणार की नाही फक्त तेवढं बोला, तांबायला मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. तसे अनेक वर्ष मी तांबून राहिलो, तसे आपल्याला मिळालेल्या आशीर्वादित असा जागा आहे अमला आश्रम. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जे तुम्ही तांबून मिळवत आहे त्यावरती एक एक्स्ट्रा आशीर्वाद येत आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. पवित्र आत्मा देणारे जे काही आहे ते वेळेवर असणार, आणि पवित्र आत्म्याकडून आपल्याला मिळत आहे ते आशीर्वादित असणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो, जकरिया हे प्रार्थना करणे सोडून दिलं नाही, मनासारखं काहीच झालं नाही, मागितलेलं त्यातील काहीच मिळालं नाही, तरी त्या देवासमोर अजून दूपार्पणाची प्रार्थना करत आहे, अजून धूप चढवत आहे, अजून बलिदान अर्पण करत आहे, अजून आराधना चालवत आहे. त्या देवाच्या पायाशी राहिले, तिथून कुठे पळून नाही गेले. हालेलुया प्रेज द लॉर्ड. एक निष्ठावंत पप्पा एका घरासाठी एक आशीर्वाद आहे. प्रत्येक आशीर्वादित मुलगा ज्या जगामध्ये आहे त्यांच्या मागे एक आशीर्वादित असा पप्पा आहे. प्रेज द लॉर्ड. पप्पाची भक्ती, पप्पाची प्रार्थना हे देवाला मान्य आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. मातार्पणामध्ये सकरिया यांच्या कानामध्ये दूपार्पणाच्या वेळी अगोदर कधीच आलेलं नाही अशा एक वाणी ऐकायला मिळालं. ती वाणी आता आपण ऐकूया. लुकृत शुभवर्तमान अध्याय 1 वचन संख्या 13. देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. हालेलुया हालेलुया. तुझी विनंती ऐकण्यात आला आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. मातारा जकरिया यांना आश्चर्य झालं. प्रेज द लॉर्ड कानाला आवाज वर व्यवस्थित येत नाही या वयामध्ये पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कंबर अजून व्यवस्थित नाही अशा काळ आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. कसे तरी उभे राहून तिकडे दुबारपणाची प्रार्थना करणारा मातारा व्यक्ती. हालेलुया. एक अशरीरी येत आहे, एक आवाज येत आहे. हालेलुया तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. यांनी विचार केला, मी कोणती प्रार्थना केली, मी कसली प्रार्थना केली. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रियानो, आपण करणारी प्रार्थना, केलेली प्रार्थना आपण विसरणार. ज्यांच्या कानामध्ये पडलेला आहे तो लिहून ठेवलेला आहे, तो तुझी प्रार्थना कधीही विसरणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू शोधत राह, तुला सापडणार. तू टोकत राह, तुला दार उघडून मिळणार. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल. हालेलुया प्रेज द लॉर्ड. जकरिया विसरून टाकले तरी देव विसरलं नाही. सिस्टर बाकी पुढच्या पण वाचन वाचा. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव
योहान ठेव. हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. कधी कधी आपल्या समोर देव जे उत्तर देत आहे ते आपल्याला पटणारच नाही असे होऊ शकतात. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. म्हणून आपण स्वीकार करण्याच्या तयारीमध्ये असेल तर त्याचा अर्थ आहे की मी पूर्ण विश्वास ठेवलेला आहे, मी हृदयामध्ये प्रेमाने पूर्ण भरलेला आहे. हालेलुया हालेलुया. कारण प्रीती भरलेला आहे तिकडे मात्र विश्वास 100% आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. अलिशा यांच्या हृदयामध्ये एखाद्या वेळी विश्वास कमी पडलं तरी चाललं असतात. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. झकरिया जो देवा समोर उभे राहणारा आहे त्यांचा विश्वास कमजोर व्हायला नको होता. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. तरी आपल्याला माहिती आहे परमेश्वराच्या वचनानुसार असलेल्या अनेक घटना तिकडे घडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. योहान बप्तिस्ता दादा, योहान बप्तिस्ता एक लहान मुलगा म्हणून जेव्हा जन्माला येणार त्याला एक अभिषेकाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्याला अभिषेक देणारी मम्मी अजून 14 वर्षाची आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. म्हणजे माता मरिया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणून देव काही घडना घडवत आहे तेव्हा आपण जाणायचं देवाला इतिहासातील अजून काही गोष्टी एकत्र जुळवण्याचं काम आहे. देवाला आपण वेळ द्यायचं. हालेलुया हालेलुया. जॉन द बाप्टिस्ट यांचा सण साजरा करताना सर्व आई वडिलांसाठी, सर्व गरोदर स्त्रियांसाठी, सर्व मुली मुलांसाठी, खास करून येणाऱ्या पिढींसाठी प्रार्थना करत राहणाऱ्या सर्व आई वडिलांना मी विशेष प्रकारे स्वर्गातून भरपूर आशीर्वाद मिळू दे म्हणून प्रार्थना करतो. पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड हालेलुया. मी रेबेका किनी. मी डेरिक किनी. आम्ही बोराईची पण सध्या दुबई सारजाला राहतो आणि आम्ही दोघं नवरा बायको माझ्या मम्मीची साक्ष देत आहोत. 25 एप्रिलला माझ्या मदर इन लॉला सिटी स्कॅनचा रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की त्याला कोविड पॉझिटिव्ह आहे आणि डॉक्टरनी 2 ऑप्शन दिले हिच्या भाऊला की घरी ठेवायचं आहे की हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. तर डॉक्टरनी आम्ही सर्वांचं डिसिजन घेतलं की घरीच ठेवूया कारण ती कधीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हती आणि कधीच एकटी राहिली नाही. तर आम्ही घाबरत होतो आणि त्याचवेळी इंडियामध्ये खूप प्रॉब्लेम चालू होता ऑक्सिजन आणि खूप मरणाच्या न्यूज येत होत्या. ते आम्ही विचार केला की तिला घरीच ठेवू आणि तिचा क्वारंटाईन पिरियड तिथेच संपू आणि सर्व प्रोटोकॉल सर्व प्रोसेस जे ट्रीटमेंट आहे ते सर्व सांभाळून तिचा ट्रीटमेंट करून घेऊया. तर मी मम्मीला पण बोलली की मम्मी घाबरू नको, तुझे माइल्ड सिम्पटम्स आहेत ते तू चांगली होणार आणि खाली तू प्रार्थना कर, माहिलू कुमारीची प्रार्थना कर. मी बेनी फादरचा तुला व्हिडिओ पाठवतो तो तू रोज बघत राह, तुला चांगलं वाटणार. आणि 3 दिवस ती खूप चांगली होती. आम्हाला इनफॅक्ट फोन पण केला आणि फोनवर बोलली की मला खूप बरं वाटलंय, मला फ्रेश फील होते आणि मला वाटत नाही की मला कोविड-19 सिम्पटम्स आहे, ती कोविड-19 आहे करून. आणि आम्हाला पण बरं वाटलं त्यावेळी की तिने प्रार्थना केली माऊलीकडे आणि तिची प्रार्थना ती ऐकत आहे माऊली. पण 4th दिवशी जेव्हा डॉक्टरचा डोस घेऊन ती आली आणि रात्री तिला जास्त खोकला आणि ताप आला आणि ती रेस्टलेस झाली आणि त्यामध्येच तिला ब्रीदिंगचा इश्यू व्हायला लागला आणि ब्रीदिंगचा इश्यू होताना त्याला तिचा ऑक्सिजन चेक केलं ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेवल आणि ते ऑक्सिजन लेवल फ्लक्च्युएट होत होतं की 94, 95 वरून 92, 88
आणि आम्ही प्रार्थना केली त्यावेळी रात्री आणि आम्ही झोपायला गेलो आणि ती पण झोपायला गेली. पण 2 वाजता रात्री हिच्या भाऊचा आम्हाला मेसेज आला आणि कॉल पण आला की तिचं ऑक्सिजन 85 आलं आहे. तर आम्ही जास्त घाबरलो आणि पण आम्ही त्याला फोन केला त्याचवेळी आणि बोललो की घाबरू नको, तू प्रार्थना कर, तू मायलूकुमारी मरिये बोल आणि माऊली तिला बरं करील. आणि तिनी तिला स्टीम दिली त्यावेळी, त्यांनी तिला स्टीम दिली. स्टीम दिल्यानंतर तिला गरम पाणी दिला, तिला गोळी दिली आणि ती झोपायला गेली. पण सकाळी जेव्हा ती उठली तिची तब्येत अजूनच थोडी खराबच होती, म्हणून आम्ही डिसाईड केलं की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया, कारण ऑक्सिजन लेवल तिचं फ्लक्च्युएट होत होतं. आणि त्याचवेळी बेडचा पण प्रॉब्लेम होते, ते मग आम्ही बेडच्यासाठी डॉक्टरशी बोललो, डॉक्टर मिलिंद जे गोरेला आहेत त्यांच्याशी बोललो आणि ते बोलले की मी पण ट्राय करतो, तुम्ही पण ट्राय करा तुमच्या एंडशी. तर आम्ही इथे तिथे फोन केला आणि लकीली डॉक्टर मिलिंदच्याच थ्रूच मीरा रोडला एक हॉस्पिटल आहे, तिथे तिला बेड खाली भेटला आणि ते लोक 11:30 काहीतरी हॉस्पिटलमध्ये पोचले. हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तिथे बोलले की बेड आता खाली नाही, 2 अरिजना खाली होणार. तर तिला तिथेच ऑक्सिजन चालू केलं होतं, त्यांनी ऑक्सिजन द्यायला सुरुवात केली होती आणि मग तिला ते जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर आम्ही घाबरलो होतो की ती कशी मॅनेज करणार, एकटी आहे, कोविड वॉर्डमध्ये कशी राहणार, दुसरे कसे आहेत, बाजूला कोण आहेत, काय आहेत, हे सर्व विचार आमच्या मनात आले. आणि आम्ही काहीच नाही केलं, जस्ट प्रार्थना केली, लजार केलं माऊलीकडे की तिला एक ताकद दे, हिम्मत दे, स्ट्रॉंग दे तिला. आणि तिचा ह्यो जो टाइम आहे, डिफिकल्ट टाइम आहे, त्यामध्ये तिच्या संगती राहा. तर मग आम्हाला 3 दिवस काहीच हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधून काहीच अपडेट नाही. तर आम्ही सर्वजण परत एकदम पॅनिक झालो. तर मग एक नर्सच्या थ्रू आम्हाला डॉक्टरशी बोलायला भेटलं. मग माझा नवरा त्याशी डॉक्टरांशी बोलला. तर डॉक्टर बोलत होते की ती एकदम पण बरी नाही अँड एकदम पण सिरियस नाही, पण तिचं एज आहे, त्यामुळे तिचं लंग्सला पण इन्फेक्शन झालं आहे. तर मग आम्ही घाबरलो. त्याच दिवशी मी मनात ठरलं की काहीच नाही होणार, खाली प्रार्थनेने आपले माऊली आणि परमेश्वरच तिचं जे काही डॉक्टरनी सांगितलंय ते सर्व काही चेंज होणार, मिरॅकल होणार असं मी माझ्या मनात ठेवलं. आणि मी आईला त्याच रात्री बोलली, आईचं जेवण झालं, फोन केला, आईला बोलली की चल आपण लजार करू. ती अगोदर 2 दिवस आम्हाला बोलली की आई तू रोजरी करते, ती बोलली की मला कोणतीच प्रार्थना येत नाही. तर मी बोलली चल माझ्याबरोबर तू प्रार्थना कर. मग तिला आम्ही ऑनलाईनच प्रार्थना केली, माऊलीचा स्टॅच्यू दाखवला आणि आम्ही एक रोजरी बोलली, 10 मायलूकुमारी बोलली आणि मग साम 91 बोलली आणि मग ती झोपायला गेली. झोपली आणि सकाळी आम्हाला एकदम लवकर फोन केला. मी घाबरली पण ती बोलली की मला आज एकदम बरं वाटत आहे. आणि संध्याकाळी आम्ही डॉक्टरांशी बोलली तर डॉक्टर बोलली की ती आता रिकवर होत आहे, 5 लिटर ऑक्सिजन लागत होतं ते आता तिला 3 लिटर लागते आणि ती होणार असं सांगलं. जेव्हा आम्ही तिला प्रार्थना करायचो तेव्हा एक यु नो एक फिलिंग आणि एक डिवाईन फिलिंग जशी येते ना, की मी होली ऑइल घेतलं हातात आणि होली ऑइल मी माऊलीच्या माथ्यावर लावलं आणि त्यावेळी मी असं बोललो माऊलीला की हे जे मी ऑइल दे लावतो हे माझ्या मदर इन लॉकडे पोचव. आणि मला लिटरली ती फील आली की ते ॲक्च्युली माऊली तिथे पोचत आहे आणि तिच्या कपालीवर ते साईन ऑफ द क्रॉस होली ऑइलने करत आहे. अँड ती फिलिंग जी होती ती मी एक्सप्रेस नाही करू शकत. तर माऊलीच्या कृपेने ती आज बरी आहे आणि फादर बेनी अँड दी एन्टायर टीम, तुमच्या प्रार्थनेमुळे आणि सर्व लोकांनी जी प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेमुळे आणि माऊलीच्या कृपेमुळे आणि ईशकृष्णाच्या ब्लेसिंग्समुळे ती आज डिस्चार्ज झाली आणि बरी आहे आणि घरी आहे. तर थँक्यू सो मच फॉर युअर प्रेयर्स. वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर मिशन अँड ऑल द बेस्ट फादर अँड द एन्टायर टीम. थँक्यू फादर, थँक्यू मदर मेरी, थँक्यू जीसस. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रभूच्या गौरवश आता आणि सदा सर्वदा. माझे नाव मारिया आहे, मी खांदेवरून बोलते.
त्या दिवशी शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये फादरांनी सांगितलं की जे कोणाला डोक्याचं दुखणं आहे, डोकं दुखण्याने शक्कर येण्यासारखं आहे, ते माझ्यासाठीच आहे. तसंच सांगितलं की पोटाचे वरचे भागाला त्रास होत आहे, दुखणं होत आहे, ते पण माझ्यासाठीच आहे. तसंच सांगितलं की मानीचे वरचे भागाला त्रास होत आहे, ते पण मी माझ्यासाठीच स्वीकारले. तसंच सांगितलं की तळ पायाचे अर्धा भाग त्याला त्रास होत आहे, ते पण माझ्यासाठीच आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते, माता मरियमला धन्यवाद देते. तसेच पुढचे व्हिडिओमध्ये पण फादराने सांगितलं की जे कोणाला जुने बिमारी आहे ते प्रभू येशू आता बरं करत आहे, तसेच कमजोरी आहे ते पण प्रभू येशू आता बरं करत आहे, ते पण माझ्यासाठीच आहे. ते मला जुने बिमारी 20-25 वर्षांनी पहिले होती, तीच बिमारी आता येऊन आली, मला एक मोहनासारखा झाले. आणि ते दिवशी फादराने शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर मला शनिवारपासून आराम मिळाला. म्हणून मी देवाला धन्यवाद देते, माता मारियाला धन्यवाद देते, आणि बेली फादरला धन्यवाद देते, त्यांचे सिस्टरांना सगळे सिस्टरचे टीमला धन्यवाद देते. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. मी सुधीर मारुती यादव टिटवाळ्यावरून बोलत आहे. माझी पहिली साक्षी आहे माझी सून, हिला कोरोना पॉझिटिव्ह हा आजार झाला होता. आणि त्याच रिपोर्ट आल्यानंतर मी त्याच क्षणाला फादर बिन्नी यांना फोन केला. तो रिपोर्ट घेऊन माझा मुलगा आणि सून डॉक्टरकडे चालले असताना त्याच दरम्यान मी फादर बिन्नी यांना फोन केला. त्यांनी माझ्या सुनेसाठी प्रार्थना केली. ते डॉक्टरकडे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांना औषधं घ्या फक्त, आणि 14 दिवस क्वारंटाईन राहा. पण ती 4th-5th दिवशी ती चांगली झाली, त्याबद्दल मी येशूला धन्यवाद देतो. तसेच माझा मुलगालाही कोरोना पॉझिटिव्ह हा आजार पॉझिटिव्ह आला. तो त्याला कळल्यानंतर तो तसा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेला जात असताना त्या दरम्यानच मी फादर बिन्नी यांना फोन केला. फादर बिन्नी यांनी प्रशांतसाठी माझ्या मुलासाठी प्रार्थना केली. त्या थोड्या वेळाने मला त्याचा हॉस्पिटलमधून फोन आला. पप्पा, मला डॉक्टरांनी सांगितले 14 दिवस मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. मी त्याला सांगितले, बाळा घाबरू नकोस, तू फादर बिन्नी यांची प्रार्थनेची व्हिडिओ रोजची व्हिडिओ तू बघ, आणि 33 वेळा मायाळ कुमारी मरिया प्रार्थना बोल. हीच प्रार्थना मी असे सेम मी माझ्या सुनेला सुद्धा सांगितलं होतं, आणि तेच मी माझ्या मुलालाही सांगितलं की तू फादर बिन्नींचे व्हिडिओ बघ आणि 33 वेळा मायाळ कुमारी मरिया बघ. त्यांनी हे बोलल्यानंतर तू 7th दिवशीच तुला येशूप्रभू घरी घेऊन येईल, आणि तुझा रिपोर्टसुद्धा 7th दिवशी और निगेटिव्ह येऊन तू घरी येशील. आणि परमेश्वराने तिथे कार्य केलं. माझा मुलगा 7th दिवशी त्याची कोरोना टेस्ट घेतली गेली, तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, आणि तो 7th दिवशी घरी व्यवस्थित आला. आता ते दोघंही व्यवस्थित आहेत आणि दोघंही कामात आहेत. त्याबद्दल मी प्रभू येशूचे आई मदर मयाळ कुमारी मरियाचे मी फार आभारी मानतो. तसंच फादर बिन्नी व त्यांच्या टीमचे मी फार आभारी आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी रेखा मचाडो वसईवरून बोलते. मी माझी साक्ष माझ्या सासूच्या वतीने देते. माझ्या सासूचे नाव नाताल मचाडो, वय वर्ष 78. मध्यंतरी तिला खूप बरे नव्हते, म्हणजेच तिच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे तिला झोप लागत नव्हती आणि तिची शुगर वाढत गेली, तिचे कोलेस्ट्रॉल वाढत गेले, जेवण देखील कमी होत गेली, जेवणावरची वासना गेली, वजन कमी होऊ लागले आणि तिला अशक्तपणा जाणू लागला. तिला उठताना बसताना दुसऱ्यांचा सपोर्ट लागायचा. आम्ही डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टरांनी तिला ॲडमिट होण्यास सांगितले. आम्हाला भीती वाटू लागली की या पॅन्डेमिकमध्ये कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला. मग आम्ही बेनी फादरांना फोन केला, त्यांचा फोन बिझी येत होता. मग आम्ही त्यांना व्हॉइस मेसेज केला. फादरांनी व्हॉइस मेसेजद्वारे आम्हाला सांगितले की मला नाव पाठवून द्या, मी तिच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही आईचे नाव पाठवून दिले. फादरांनी सांगितले, काळजी करू नका, मी तिच्यासाठी प्रार्थना करते. आम्ही देखील रोज बाळकुमारी मरियेची 33 वेळा प्रार्थना करायची. माझे मिस्टर रात्री अपरात्री उठून गुडघे टेकून प्रार्थना करायची. आणि आज मला सांगण्यास आनंद होत आहे की ज्या व्यक्तीला उठण्यात त्रास होत होता, तिला दुसऱ्यांचा सपोर्ट लागायचा, ती व्यक्ती आज स्वतःची कामे स्वतः करते, तसेच सगळा स्वयंपाक देखील करते. म्हणून मी बाळकुमारी मरियेची आभार मानते. माझी दुसरी साक्ष अशी आहे की माझ्या मिस्टरांचे अधूनमधून पोटाखाली दुखायचे. आम्ही एक्सरे काढले, सोनोग्राफी केली, सर्व चेकिंग केली, परंतु रिपोर्ट सगळं नॉर्मल यायचे. असे का होते
हा प्रश्न आम्हाला पडत होता. आम्ही रोज प्रार्थना करायची. एक दिवस मी प्रार्थना करत होते आणि माऊलीला सांगितले की माऊली, तुझा पुत्र परमेश्वर हाच डॉक्टरांचा डॉक्टर आहे आणि त्यांच्याच औषधाने माझ्या मिस्टरांचे सगळे दुखणे बरे होणार आहे. ही प्रार्थना करून मी बेनी फादरांची प्रेयर बघायला सुरुवात केली. त्याच वेळेला त्या प्रेयरमध्ये फादरांनी सांगितले की कोणत्या तरी एका व्यक्तीचे ॲबडॉमनचा भाग दुखत आहे आणि आता ते दुखणे बरे होत आहे. तो संदेश मी माझ्या मिस्टरांसाठी स्वीकारला आणि आजपर्यंत त्यांचे दुखणे बरे झाले आहे. त्याबद्दल मी विशेषतः परमेश्वराचे आणि माळकुमारी मरीचे आभार मानते. माझी तिसरी साक्ष अशी आहे की माझा राईट हँडचा एल्बो खूप दुखायचा. मी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मला टॅबलेट्स दिल्या, बेल्ट दिला आणि व्यायाम करण्यास सांगितली. तरी पण थोडे काय काम केले की माझ्या हातातून कळ यायची. मी मरेची प्रार्थना करायला लागली. माळकुमारी मरेला माझे सर्व दुखणे मी अर्पण केले. मी 10 वेळा माळकुमारी मरेची प्रार्थना केली. 9 वेळा मी विनंतीद्वारे प्रार्थना केली आणि 10व्या वेळास माळकुमारी मरेची प्रार्थना मी माझे दुखणे बरे झाले. त्याबद्दल मी माऊलीचे आभार मानून प्रार्थना करायला लागली. आणि काय आश्चर्य, तर माझे सर्व दुखणे बरे झाले आहे. आज मी खूप काम करत आहे. या सर्व उपकाराबद्दल मी माळकुमारी मरेची आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे कोटी कोटी आभार मानते. तसेच फादर बेनी व त्यांच्याबरोबर कार्य करत असलेल्या सर्व सिस्टरांचे मी आभार मानते. फादर बेनी यांच्या कार्यावर परमेश्वराचा आणि मरिया मातेचा आशीर्वाद द्यावा आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा. हालेलुया जीजस, थँक्यू जीजस. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. अपचनाचा मोठा त्रास सहन करणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा आज बरे करत आहे. कांद्याच्या खालच्या भागामध्ये, कांद्याच्या हाडाच्या खालच्या भागामध्ये एकच पॉइंट वरती जबरदस्त दुखणे आहे असा कोणाला तरी प्रभूने आज पूर्ण बरेपणा दिलेला आहे. गुडघे, गुडघ्याच्या वाटीचा आतला भाग वगैरे दुखत आहे असे काही लोकांना पवित्र आत्मा आज बरे करत आहे. एका डोळ्याच्या आतल्या भागामध्ये जे दुखणे आहे आणि छातीमध्ये, हृदयाच्या भागामध्ये जे दुखणे त्रास आहे ते येशू पाहत आहे. डोळ्याच्या पायाच्या, डोळ्याच्या खालच्या भागामध्ये उभे राहण्यावर कठीण आहे एवढे त्रास देणार जे दुखणे आहे ते पवित्र आत्मा आता दूर करून देत आहे. लेगवीच्या जागेच्या आजूबाजूला वगैरे होणारा जे काही दुखणे त्रास आहे त्यामध्ये अनेकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. सिसिलिया नावाच्या एका व्यक्तीला येशू विश्वास वाढवून देत आहे आणि घशाचा आजारपणा दूर करून देत आहे. जेनिफर नावाच्या व्यक्तीला घराच्या संबंधामध्ये असलेल्या अडचणी प्रभू दूर करून देत आहे. डोक्याच्या वरच्या भागातील दुखणे, कानातील त्रास, हात मजबूत नाही अशा स्थितीमुळे असलेले त्रास प्रभू हे सर्व दूर करून देत आहे. काही लोकांना वाटलं की आता जीवनाचं काही राहिलं नाही, जीवन सर्व संपत आला, अशा लोकांच्या जीवनामध्ये नवीन आशाचा जोरदार सामर्थ्य आज उतरून आलेलं आहे. पवित्र आत्म्यावर भरोसा ठेवायला, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवायला अनेकांना विशेष कृपादान स्वर्गातून मिळत आहे. मनामध्ये काही गोष्टी जे करणे
हल्लीच्या काळामध्ये गरजेचं नाही अशा प्रकारचा काही कोर्स वगैरे असेच मनामध्ये एक भ्रमिष्ठ विचार येऊन त्यामध्ये जाऊन बसूया असे विचार वगैरे विचारात पडणारे जे लोक आहेत देवाजवळ प्रार्थनापूर्वक निर्णय घेऊनच अशा ठिकाणी वगैरे गेलेले बर हालेलुया हालेलुया दोन्ही कानाचा क्षमता ऐकण्याची क्षमता प्रभूने वाढवून दिलेला आहे घरातील अनेक लोक मोठा काका म्हणून हाक मारत आहे अशा एक व्यक्ती जे रोज देवाचे वाचन ऐकत आहे त्यांचा पोटाच्या संबंधातील एक दुखणे त्रास प्रभूने आज दूर करून त्या व्यक्तीला आशीर्वाद केलेला आहे प्रभूचा संरक्षण आपल्या ताई आहे म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देत राहू कोणाचा तरी हात जे वर जात नव्हता त्या व्यक्तीचा हात वर जात आहे काही लोकांना प्रगटीकरणामध्ये येशूचा पवित्र चेहरा बघायला आणि देवाचा अनुभव घ्यायला प्रभूने कृपा दिली आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देवो आमीन.